पालघरमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी भागात जोरदार पाऊस कोसळतोय। कवडास आणि धामणी दोन्ही धरणं ही 100% भरली आहेत। पालघरमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नद्यांच्या तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल पाटील जोडले गेलेले आहेत। राहुल, सध्या पालघरमध्ये पावसाची काय स्थिती आहे? नक्कीच, आपण बघायला गेलं तर मध्यरात्रीपासूनच पालघरमध्ये दमदार अशा पावसाने हजेरी लावलेली आहे। एकूणच आपण बघायला गेलं तर पश्चिम किनारपट्टीसह जो पूर्व भाग आहे त्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळतो, त्याच्यामुळे नद्या आहेत किंवा धरणं आहेत त्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। आपण बघितलं तर पालघर जिल्ह्यातील जी शेती असेल, औद्योगिक क्षेत्र असतील किंवा मग ज्या नगरपालिका महानगरपालिका आहे या सगळ्यांना पाणी पुरवठा करणारा सूर्य प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे ते सध्या 100% भरलेलं आहे। त्या धामणी धरणातून सध्या विसर्ग जो आहे तो सूर्या नदीत सुरू आहे। 35 सेमीने या धरणाचे 5ही दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आले आहेत आणि त्याच्यामुळे जवळपास 12,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो कवडास आणि धामणी धरणातून सध्या सूर्या नदीत सुरू आहे आणि त्याच्यामुळे सूर्या नदी असेल किंवा ज्या इतर नद्या आहेत त्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि त्याच्यामुळे या संपूर्ण नदीकाठच्या गावांना जो आहे तो प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। अजून सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे, मुसळधार पाऊस। राहुल, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? राहुल, पालघर मध्ये मध्यरात्रीपासून किती मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे? आपण बघायला गेलं तर पालघरचा जो पश्चिम भाग आहे या ठिकाणी तरी पूर्व भाग जो आहे उखाडा। धन्यवाद राहुल पाटील तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। पालघरमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली आहे।